नमस्कार मित्रांनो, कोविड 2019 या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक जवळजवळ सर्व शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अमूल्य असा वेळ शिकणे शिकवणे या प्रक्रियेवर देताच येत नाही. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्याच्या शासकीय कार्यालयातून काही तरतुदी आणि आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक शाळा कार्यालये टीच फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम राबवू पाहत आहेत. त्या अंतर्गतच महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शिक्षक ऑनलाईन टेस्ट तयार करून आपल्या विद्यार्थ्यांना देत आहेत, तर काही शिक्षक झूमच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेनिंग सेशन आयोजित करत आहेत. तर आपणही आपल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन टेस्ट पाठवून विद्यार्थ्यांचा अभ्यास व चळवळ घेऊ शकता. तर त्यानुसार ऑनलाईन कशा टेस्ट कशा तयार करायचे जी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आमची चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या पुढील अपडेट आपणास नेहमी मिळत राहतील. त्यासाठी आपल्या मोबाईलमधील कोणत्याही प्रकारचे एक ऍप्लिकेशन या ठिकाणी ओपन करा. हे बघा, या ठिकाणी मी गुगल क्रोम हे ऍप्लिकेशन या ठिकाणी ओपन करतोय. याच्या ऍड्रेस बारवरती www.testemoz.com असं नाव टाका आणि सर्च करा. सर्च केल्याच्यानंतर टेस्टीमोज पॉवरफुल बट सिम्पल टेस्ट जनरेटर या टॅबवरती क्लिक करा. त्या टॅबला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपणास अशा प्रकारचं पेज ओपन होईल. या ठिकाणी आपणास टेस्ट ज्या घटकाची तयार करायची आहे त्या घटकाचे नाव या ठिकाणी आपणास द्यावयाचे आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मला आता सर्वनाम या संकल्पनेवर माझी ऑनलाईन टेस्ट तयार करायची आहे, तर त्यासाठी मी सर्वनाम असे नाव देतो. अशा प्रकारचे मी माझ्या टेस्टचे नाव दिलेले आणि या ठिकाणी चूज अ पासवर्ड, या ठिकाणी जसं जीमेलचा पासवर्ड असतो त्याच्या प्रकारचा या ठिकाणी आपण अंकाच्या स्वरूपामध्ये किंवा अल्फाबेट्सच्या स्वरूपामध्ये आपण तुम्ही तुमचा या ठिकाणी पासवर्ड तयार करून ठेवू शकता. या ठिकाणी माझा पासवर्ड या ठिकाणी 5 अंकी येत आहे, 5 अंकी या ठिकाणी पासवर्ड तयार करत आहे. पासवर्ड असा तयार करा की जो आपण कधीच विसरू शकणार नाही, अशा प्रकारचा पासवर्ड या ठिकाणी टाका आणि क्रिएट टेस्टवर क्लिक. हे बघा, त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपणास अशा प्रकारच्या टॅब या ठिकाणी दिसून येतील. तर दिसून आल्याच्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी क्वेश्चन्स या टॅबवरती क्लिक करा. क्वेश्चन्स या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर युअर टेस्ट हॅज नो क्वेश्चन्स यूज द ड्रॉप डाऊन बिलो टू इन्सर्ट क्वेश्चन्स अशा प्रकारची टॅब या ठिकाणी दिसून येईल. तर त्यामध्ये इन्सर्ट या टॅबवरती क्लिक करा. या ठिकाणी ज्या स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला तयार करायचा आहे तो प्रश्न आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. आपल्याला प्रश्न जर समजा मल्टिपल चॉईसच्या स्वरूपामध्ये तयार करायचा असेल तर मल्टिपल चॉईसला क्लिक करा. ज्याचं उत्तर एकच असेल मल्टिपल चॉईस चूज मेनी. एका प्रश्न एखाद्या प्रश्नाला 2 किंवा 3 पेक्षा जास्त पर्याय जर आपल्याला म्हणजे एका प्रश्नाची जर 2 उत्तरं जर अपेक्षित असतील तर त्या ठिकाणी हा पर्याय तुम्ही चॉईस करू शकता. त्यानंतर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खरे किंवा खोटे ट्रू ऑर फॉल्सच्या स्वरूपाने पाहिजे असेल तर तुम्ही हा पर्याय निवडा. मॅचिंग जर जोड्या लावायचे असतील तर त्या ठिकाणी हा पर्याय निवडा. फिल इन द ब्लँक्स, जर तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या असतील तर फिल इन द ब्लँक्स या टॅबवरती क्लिक करा. आणि एसेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न पाहिजे असेल उत्तर पाहिजे असेल ते या टॅबवरती क्लिक करा. मला मल्टिपल चॉईसच्या स्वरूपाचे प्रश्न पाहिजे, त्यामुळे मी या मल्टिपल चॉईसवरती क्लिक करणार आहे आणि या ठिकाणी आता प्रश्नाचं नाव टाकणार आहे. या ठिकाणी प्रश्न पहा, त्या ठिकाणी प्रश्न मी टाकत आहे त्याच्या पैशाला पाय फुटले यातील सर्व नाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. अशा प्रकारचा मी प्रश्न तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पर्याय चॉईस 1 हा पर्याय मी या ठिकाणी या पर्यायाच्या ठिकाणी या टॅबला क्लिक करून मी या ठिकाणी मी त्या ठिकाणी पर्याय टाकत आहे.
पाय त्यानंतर त्याच्या पैशाला अशा प्रकारचे चार पर्याय येतात. अशा प्रकारचे चार पर्याय येतात. आता याच्या हे चार पर्याय आपण या ठिकाणी हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे आपण चार पर्याय आपण या ठिकाणी दिले. त्यापैकी योग्य पर्याय कोणता बरोबर आहे तर त्यापैकी पहा त्याचा हा पर्याय या ठिकाणी निवडलेला आहे आणि त्याला गुण आपण या ठिकाणी जर आपल्याला एक गुण या ठिकाणी बाय डिफॉल्ट गुण एक दिलेले आहेत. जर तुम्हाला दोन गुण द्यायचे असेल दोन वरच्या कर्सरला क्लिक करून तुम्ही क्लिक करू शकता आणि पुन्हा आणखी वाढवू शकता, याला पुन्हा आणखी कमी करू शकता, एक करू शकता आणि अशा प्रकारचा हा एक प्रकार एक नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी निवडलेला आहे. आणि नंतर दुसरा आपल्याला प्रश्न या ठिकाणी द्यायचा आहे तर तो दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी इन्सर्ट या टॅबला क्लिक करून पुन्हा दुसरा आपण प्रश्न ऍड करू शकतो. हा दुसरा प्रश्न बघा मी या ठिकाणी ऍड करते. आम्ही रोजच अभ्यास करतो, आम्ही रोजच अभ्यास करतो. याच्यामध्ये बघा आम्ही हे एक दोन पर्याय आम्ही अशा प्रकारचे चार पर्याय त्याच्यापैकी पहा. याच्यामध्ये सर्वनाम आम्ही आहे आणि तो आम्हीला या ठिकाणी टिक मार्क करून ठेवले जाईल. या ठिकाणी आपण अशी लक्षात घ्या की ज्या प्रश्नाला आपण काय केलेले आहे या ठिकाणी बघा आम्ही रोजच अभ्यास करतो यामधलं दोन नंबर एक नंबरचा पर्याय मी या ठिकाणी सिलेक्ट केला आहे आणि तोच जर सोडवणाऱ्याने पर्याय जर निवडला तरच त्याला गुण मिळतील. जर समजा आम्ही त्याचं उत्तर जरी आम्ही असेल आणि दोन समजा तीन नंबरचा पर्यायला टिक मार्क केले असेल जरी विद्यार्थ्यांनी समजा आम्हीला जरी निवडलेला पर्याय जर निवडला असेल पण त्यांना त्याचे गुण मिळणार नाही. तर अशा प्रकारचे दोन प्रश्न आपण या ठिकाणी मित्रांनो निवडलेले आहेत. या दोन प्रश्नाच्या व्यतिरिक्त ही दोन प्रश्न जशी मी तयार केलेली तशा प्रकारचे तुम्ही 10, 20, 30, 40, 50 प्रश्न तुम्ही निवडू शकता. ते सर्व प्रश्न आपण याच पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर मित्रांनो आता हे दोन प्रश्नांचीच मी पीटेस्ट या ठिकाणी तयार केलेली आहे. आता ही टेस्ट मला काय करायची विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी द्यावयाचे तर त्यासाठी मी पब्लिश या टॅबवरती क्लिक करत आहे. पब्लिश या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा मी बॅक येतोय. बॅक आल्याच्यानंतर मला थोडस बदलायचं थोडासा बदल करावायचा आहे तर सेटिंगवरती क्लिक करा. सेटिंगवरती क्लिक केल्याच्यानंतर टेस्ट टाइम या ठिकाणी टेस्ट टाइमच्या ठिकाणी तुम्ही काय जो बदल करायचा तो तुम्ही बदल या ठिकाणी बदल करू शकता. त्यानंतर तुम्हाला या टेस्टच्या संदर्भात काही माहिती लिहायची असेल जसं की निर्मिती ही टेस्ट कोणती तयार केलेली आहे या टेस्टच्या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला लिहायची असेल तर तुम्ही या ठिकाणी या इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही जास्तीत जास्त माहिती तुम्ही लिहू शकता. त्यानंतर कलर जो टेस्ट मोड स्कीम आहे टेस्ट मोडचा कलर तुम्हाला बदलावायचा आहे तर तो त्या ठिकाणी या चारपैकी तुम्ही कोणत्याही प्रकारचा एक टेस्ट मोड स्कीम तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. आणि याच्या संदर्भात जी काही अन्य प्रकारच्या सेटिंग्स आहेत त्या आपली सेटिंग अशा प्रकारचे ऍड करणार दिसून येतील. त्यानंतर आता पुन्हा मित्रांनो आता पब्लिशवर जाऊया. पब्लिशवर गेलेलो आहे आणि ही बघा पब्लिश ही टॅब आहे. या पब्लिश या टॅबवरती जाऊन मी आता या ठिकाणी पब्लिश करणार आहे. पब्लिशवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो हे बघा ही जी लिंक मिळेल ती लिंक तुम्ही कॉपी करा. कॉपी लिंक करा आणि व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती किंवा ट्विटरवरती कोणत्याही माध्यमात सोशल मीडियावरती तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सोडण्यात देऊ शकता. त्या विद्यार्थ्यांना ती लिंक भेटल्याच्या ती विद्यार्थी त्या त्या लिंकवर अशी क्लिक करतील. क्लिक करून ती या ठिकाणी त्यांचं नाव टाकू शकतील शुभम असे टाकतील आणि स्टार्ट करतील. स्टार्ट केल्याच्यानंतर हे बघा मित्रांनो एक दोन आणि सबमिट अशा प्रकारची ती चेस्ट होती. हे बघा पहिला पर्याय माझा चुकलेला विद्यार्थ्याचा चुकलेला आहे दुसऱ्या प्रकारचा हा पर्याय बरोबर आलेला आहे म्हणजे दोन पैकी एक गुण मिळाले. त्यानंतर ते विद्यार्थी लॉग आउट करतील. अशा प्रकारे मित्रांनो ऑनलाईन टेस्टच्या संदर्भात मार्गदर्शन तयार करण्यात आलेला हा व्हिडिओ आपणास नक्कीच उपयुक्त ठरायला असेल असे मला वाटतं. या व्हिडिओच्या नंतरच्या पुढील अपडेटसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.